नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आत्ता आपण आहे मुंबईमध्ये आणि आत्ता आपण चाललो आहे गेटवे ऑफ इंडिया. आता जवळ तर चला मग जाऊ गेटवे ऑफ इंडिया, तुम्हाला दाखवलं गेटवे ऑफ इंडियाला. आणि हे तुमच्या समोर आरबीआयची बिल्डिंग आणि हे मुंबईचे रस्ते. आणि या बाजूला बघू शकता स्टेट सेंट्रल लायब्ररी, प्रधान मुद्रांक कार्यालयाचं ऑफिस. आत्ता आपण आलो आहे गेटवेच्या जवळ. मला समोरच आहे गेटवे, एक 5 मिनिटाच्या अंतरावर. तर हे आलो आहे आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ. या बाजूला त्याची एंट्री, तिकडे स्कॅनिंग वगैरे होतं, स्कॅनिंग आणि बॅग चेकिंग. तर इकडून आपण एंटर करणार आहोत. तर आपण आतमध्ये एंटर केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही गेटवे ऑफ इंडिया, ब्रिटिशांच्या काळातलं गेटवे ऑफ इंडिया. आणि या बाजूला ताज हॉटेल. या बाजूला बघू शकता किती सुंदर असं नक्षीकाम वगैरे दिसत त्याच्या. तर आत्ता आपण जाणार आहे बोटीचा प्रवास करायला. अर्धा घंट्याचा प्रवास आहे, थोडंफार सोडून आले आणि काहीतर 115 रुपये तिकीट आहे. तर चला मग जाऊ अर्धा घंट्याचा प्रवास करायला. तर आत्ता आपण तिकीट काढले आणि ही माझ्यासमोर बोट आहे, ही माझ्यासमोर बोट आहे. अर्धा तास फिरून आणणार आणि त्याचं तिकीट 115 रुपये तिकीट. तर चला तर मग जाऊ आतमध्ये. आत्ता आपण आलो आहे बोटमध्ये आणि बोट बघू शकतो. आणि खूप हलते बोट लाटामुळे आणि माझ्या पाठीमागे गेटवे ऑफ इंडिया.
बोटी मधून बाहेर आलोय. मजा आली बोटी मध्ये, चारही बाजूकडून समुद्र आणि चारही बाजूकडून पाणी. आणि आतमध्ये बोट, मजा आली. या बाजूला गेटवे ऑफ इंडिया, या बाजूला ताज हॉटेल आणि या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. तर चला तर मग आता इथून जाऊ बाहेरच्या बाजूला आणि ताजचे व्हिडिओ घेऊ. आपण आलो ताजच्या बाजूला आणि माझ्या पाठीमागे ताज आणि हा मुंबईचा समुद्र. गेटवे ऑफ इंडिया बघून झाले, आता इथून जाऊन मरीन लाईनला. चल चला तर मग मरीन लाईनला. आणि आत्ता आपण आलोय मंत्रालयच्या बाहेर. मारा समोरच मंत्रालय आणि हा भारताचा झेंडा. आणि मंत्रालयाच्या समोरच्याच बाजूला इथं मंत्री लोकांचे घर आहेत. आणि या बाजूला आलो आहे आपण मरीन लाईनला. या बाजूला बघू शकता तुम्ही आता थोडा वेळ बसू इकडे आणि जाऊ मग आता. आणि हे इकडं मरीन लाईन. इथं मरीन लाईनला बसल्यावर असं उठच वाटत नाही. मस्तपैकी तो समुद्राचा लाटांचा आवाज आणि ते थंड वारं, उठ वाटत नाही. उठून तो पुढच्या बाजूला जाऊ. Thank you.
मरीन लाईन वर आलोय हाजी आले दर्ग्याला. इकडं बघू शकता हाजी अली दर्गा. या बाजूला दर्ग्याचं मेन गेट आहे. आत्ता आपण आलो हाजी अली दर्ग्याच्या मधल्या बाजूला. आणि या बाजूला ती दर्गा आहे. आणि या बाजूला समुद्र. आपण बाहेरच्या बाजूला निघून आलो. मी माझ्या पाठीमागे दर्गा. तर थोडा वेळ बसू आणि जाऊ मग इथून.